आणि आयज खुबश्यो घडामोडी घडलेल्यो आहा. आख्खे गोंयभरच्यान आमचे रिपोर्टर्स ऑनलायन येयल्ले आसा. आमी आयज नीड ऑफ द अवरान इंटरव्यू केलो रायन ब्रागांझाचे चेअरपर्सनाक, त्यांचे स्टेटमेंट्स पळयले. आयज आफ्टर इवनिंग अपडेट तुमकां ती पळोवपाक मेळटली. त्याचो इंटरव्यू पळोवपाक मेळटलो. मेन असेंब्ली इलेक्शनाकूय ते इच्छूक आसा. म्हापशा असेंब्ली इलेक्शनाक तेंय ते उलयले. कुचेलीचो जो ग्राउंड आसा तेजेरूय ते फॉर आसात. दे आर ट्राईंग फॉर दॅट. आणि इवन बस स्टँड इश्यू जो मेजर आहात ते म्हणटा ह्याच वर्सा 2022 जे वर्स आसा ह्याच वर्सा तेजे फाउंडेशन स्टोन फायनली आमी घालतले. आनी म्हापशेकरांक बस स्टँडाचे काम तरी सुरवात जातले. ह्यो अश्यो खुबश्यो गजाली तेंच्यांनी म्हापशाचे संदर्भान आमच्या बरोबर उलयल्यात. तो नीड ऑफ द अवर कार्यक्रमान तुमकां पळोवपाक मेळटलो 7:30 वरांचेर. अशेच अपडेट्स आमचे रिपोर्टर घेऊन आता ऑनलाईन असा ते आम्ही तुमच्या मेरेन पावयता. सगळ्यात पहिली आम्ही या अक्षय सावड्डेकर जो सावड्डे असा. सावड्ड्या मायनिंगचा इशू चालू असा. काल सांगितले सेजागोवाचा मस्त प्रॉब्लेम झाला, वर्कर्सांक खातीर इशू झाला. आयज किती अपडेट आहे ते अक्षयाकडे आम्ही पळूया. अक्षय, कोविडचे सिच्युएशन किती असा आणि बाकीच्या घडामोडी? सर, कोविड सिच्युएशन म्हणल्यावर सीएससी कुडचडे या मिरावा हांगा 2 केसी असा, पोंडेवाडा हांगा 2 केसी असा, देवकेगाड हांगा 4 केसी असा, मोरायले हांगा 4 केसी असा, तशेंच सासनावड्डी हांगा 1 केस असा, दाबोळ हांगा 1 केस असा, सिडफोड हांगा 1 केस असा. टोटल सीएससी कुडचडे आयज 15 केसी दाखयता सर. रिकवर ताचे 2 आसा. तशेंच पीएचसी केपे या, पीएचसी केपे हा 2 केपे आसा, 2-3 आंबावलीं हांगा केस आसा, 2 शिरवय आसा, 1-2 दिवाळ म्हणटा हा, 1 देवामळ आसा, 1 मोती भाटा केप्यां. आनी टोटल तशें पळोवपाक गेल्यार तांच्यो 11 पॉझिटिव्ह आसा आनी 14 आयज रिकवरी रेट आसा. सर, हे जाले कोवीड अपडेट. तशेंच सर, मायनींग अपडेटाचेर हांवें तुमी म्हणलेचे काल सीएमा मिटींग आशिल्ली. सीएमान सीएमा मेळून जे 400 वर्कर्स जे आसा सेजाचे ते सीएमा कडेन उलयले. आनी वर्कर्सांक सीएमान सांगिल्ले आसा जो 70,000 टन ओर वेलिंगकर मायनी वयल्यान जो सेजा मायनर हाडपाचो आसा तो का परमिशन आपूण रोखडे डेप्युटी कलेक्टरा कडल्यान घेवन दिता म्हणून. आनी जर तो ट्रकाचो इश्यू आसा, ट्रकवाल्याचो रेटीचो, पूण सद्या सीएमान सांगला सद्या तरी रेट तशीच उरतली. सद्या तो ट्रान्सपोर्ट ओडपाक दिवया म्हणून तांकां, कित्याक हांचोय जे 400 वर्कर्स आसा ताचे पोट पाण्याचो इश्यू आसा. आनी ते मागीर परतले सीएमा कडल्यान हे आश्वासन घेवन. पूण आतां थोडे ट्रकवाले अशें म्हणटा, आतां ट्रकवाल्याचे एक म्हणणें आसा, आमी 70,000 टन ओडपाक दिवपा ना म्हणटा ते धाटाच्या गाडयांनी. आनी तांच्यान पयलीं सांगिल्लें, पूण फाल्यां पळोवया कितें जातलें. फाल्यां तांचे मिटींग क्लियर येना. सत्तर हजार टन जो आसा वेलिंगकर मायनी वयलो तो सर तांच्यांनी म्हणला आमी ओडपाक दिवपा ना, हे ट्रान्सपोर्टर आहा ते रेट वाडयले शिवाय. पूण सीएमान हांकां आश्वासन दिलें खंय, आपूण डेप्युटी कलेक्टराचे लेटर दितलो आनी तुमकां ओवर ट्रान्सपोर्ट करून दितलो म्हणून सेजा मायने. सो सगळे वर्कर्स परत आयले आनी कामाक जॉयन जाले. आयकय सर. हय, सो वर्कर्स तुमकां परत जॉयन जाले आफ्टर सीएम कॉन्फिडेन्शियली सीएमान आश्वासन दिवतुक न्ही, राईट? हय 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 सर. ओके सर. आणि आयज सुप्रीम कोर्टान परमिशन दिला एक्स्टेट ओरल परमिशन अप टू 31 जानेवारी 2020 म्हणले आसा. आणि जो ट्रकवाल्याचो इश्यू आसा, आज ट्रकवाले थोडे उरलेले आमचे कडेन, एक्स्टेट ओर कितलो आहा तो सांगचो म्हणटात ते. परमिशन दिला आणि एक बरी गजाल म्हणटा त्यांनी, ह्या एक्स्टेट ओराचेर आमकां काम मेळटले म्हणला ट्रकवाल्यांनी. आणि होय ओर जेन्ना ट्रान्सपोर्ट करता तेन्ना ह्याय ओराचे रेट वाडोवन आमकां दिवचे म्हणला ट्रान्सपोर्टवाल्यांनी. आणि सुप्रीम कोर्टाक देव बरें करूं म्हणला हे परमिशन दिल्ले बद्दल. ओके, सो दिस इज वन ऑफ द गुड थिंग की एटलीस्ट खंय तरी ट्रान्सपोर्टेशन सुरवात जातली. हय सर, हय. ओके, येस अक्षय, थँक्यू फॉर द अपडेट. एक बरी गजाल सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरी उपरांत खंय तरी मातशें खंय तरी रिलॅक्सेशन मेळटा, खंय तरी सुरवात जाता. आनी सावड्डे वाठारांत इतले मायनिंगेचे लोक आसा की दे आर टोटली डिपेंडंट ऑन दॅट. सो तांकां रिलॅक्सेशन मेळटलें, तेंच्यांनी आपल्यो गाडयो आनी बाकी सगळ्यो गजाली तयार करून दवरलेले आनी परत तेजेर एक स्टॉप आयल्लो. सो खंय तरी हाका सुरवात जातली. अक्षय, थँक्यू ही अपडेट दिल्या खातीर. आतां आमी सावड्डेच्यान अक्षय आशिल्लो आमच्या बरोबर ऑनलायन, ताचे कडेन आमी उलयले. आतां आमी मडगांव या गौरवा कडेन उलोवया. मडगांवच्यो कितें घडामोडी आहा तो पळोवया. गौरव, मडगांवची कितें सिच्युएशन आसा कोविडाची आनी
क्रायमा बद्दल कोलवाळे कोलवा जेली कोलवा पोलीस स्टेशनार तुम्ही आशिल्ले उदळ. व्हॉट वॉज द इन्सिडंट, काल रातीचो इन्सिडंट जो घडिल्लो? कोविडाच्या पहिली घेऊया. सालचेती 629 केसी असतात, मडगावात 313 केसी असतात. काल राती एक फाईट झाली, फाईट म्हणल्यावर वाद झालो आणि एक क्लाटस 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 पशेको आणि त्यागेल्या भावान हाऊस फॅमिली बार म्हणतात ते फोडले. ताजे ताजो चलयतालो, बार चलयतालो, ताका मारलो. क्लाटस म्हणटा तो डेप्युटी सरपंचालो न्हवरो कोलवाच्या. आणि व पहिली सुद्धा खूपदा अरेस्ट झाले असा. आताच आमकां कळना की त्यागेली जी तडी पार करपाची हे ताका चालू असा, प्रोसेस दिल्लो असा. काल ताका काल आज सकाळी ताका मडगाव कोलवा पोलिसांनी अरेस्ट केल्लो असा. अरेस्ट करून ताका सध्याक लॉकअपांत असा. आता ताका बेदीची हे जावपाची आशिल्ली. ताजेर वेगवेगळे सेक्शन लायले. सेक्शन 323, सेक्शन 324, 427, 504, 506 ब्रेकेट 2 आणि 34 आयपीसीची, ताजे अंडर तांकां तीग जणांक अरेस्ट केल्ले असात. ताजे नंतर फातोड्डा पोलिसांनी काल एक चॅपल फोडलें. पोलिसांनी म्हणजे कोण अननोन पर्सनान चॅपल फोडले, ताका आज सकाळी दनपार 12 सुमार फातोड्डा पोलिसांनी होलीस पेटा कडेन अरेस्ट केल्लो असा. मुखारले इन्वेस्टिगेशन चालू असा. जी फंडपेटी व्हेल्ली ती खंय कितें सगळें सोदपाचें चालू असा. कुंकळी आयडीसीक आमी पयर फाटी एक इन्सिडंट जाल्लो, एकटो मेल्लो गॅस लिकेजाचो. अजून पर्यंत कुंकळी कुंकळी पोलिसांनी कोणाकच अरेस्ट केलो ना. आणि त्या क्वालिटी फुड्साचे मॅनेजमेंटाचेर केस रजिस्टर केल्ली. अजून पर्यंत तातूंत भितर कांय येना. इन्वेस्टिगेशन सामके स्लो प्रोसेसान चलता. लोकल एमएलए जो आसा क्लाफासिव डॅस, ताणें हें इन्स्पेक्शन, ताणें एक जॉयंट इन्स्पेक्शन मागलां. तें युनिट चलता तातूंत भितर म्हणजे खंयची खंयची थोडे कितें आसा कुंकळे मनशां हातूंत भितर. चडशे पोल्युटींग युनिट आसा अशें म्हण ते म्हणटात एमएलए. आनी ताणें ताजेर एक इन्स्पेक्शन मागलां. फाटी ताणें मागिल्लें सीएमा घेवन इन्स्पेक्शन करतलो म्हण. कित्याक थंय म्हणल्यार ग्रावंड लेवल जे इंडस्ट्री आयली खरी ती कुंकळकारांक कमी आनी भायले लोकांक चड. आतां थंय कितें जाता कुंकळे इंडस्ट्रियल इस्टेटी, काही थंय रावपाक भितर मेळ्ळें तुका इंडस्ट्रियल युनिटां भितर, तरी आसतना ते ओनर दवरतात तांकां भितर घर म्हणजे युनिटांकच भितर रावतात. थोड्यांनी बोर मारल्यात आनी जायते उदकाची ग्रावंड लेवल आसा तो सकयल गेल्लो आसा. कुंकळे इंडस्ट्रियल इस्टेट ही फायद्या सोडून तांकां एक श्रापसो जाल्लो आसा. तातूंत भितर कुंकळे म्युनिसिपल काउन्सिलान एक हें मागलां की आमी सरप्रायज इन्स्पेक्शन करतले म्हण त्या युनिटाचे. ओके, शॉर्ट यू. सो ह्यो सगळ्यो गजाली एका फाटल्यान एक क्लियर जाल्या. शिवाय इंडस्ट्रियल इस्टेटाचोय थोड्यो गजाली आसा थंय वीच हॅज टू बी क्लियर्ड. थंय जे वर्कर्स आसा त्यांचे विषय आसा ते सगळे क्लियर करपाक जाय. पण एक पोलीस स्टेशनार अजून इन्व्हेस्टिगेशनूय करुना की बाबा ते अमोनिया गॅस लीक झाली तो मनीस मेळ्ळो, एफआयआर सुद्धा लॉन्च जावना, कायच झालना. कुंकळे पोलिसांनी जे केस रजिस्टर केली ती त्या कंपनीच्या मॅनेजमेंटाचेर केली, पण अजून पर्यंत कोणाक तातूंत भितर अरेस्ट केलं ना. ओके, हाजी पहिली कुंकळे म्युनिसिपालिटी खूप वेगळे. हय, हॅलो. हा, केस केस रजिस्टर झाल्या पण कोणाक अरेस्ट जावंक ना, इन्व्हेस्टिगेशन अजून चालू असा. हय, सध्या तरी 3-4 दीस झाले अरेस्ट म्हणटा तो अजून झालं ना. आणि कुंकळी हे म्हणलं कसं झालं, ते सगळे भायले लोक येतात. मेन म्हणजे जे असतात लेबर असतात ते भायले बिहार जावं हांगचे, ते थंयच रावताले भितर म्हणल्यार. आता तांकां हांगचो कोण ना, सो खंय तरी एक डाऊट सो येता अजून. ओके ओके, येस गौरंग. आणि म्युनिसिपालिटीचे किती सिच्युएशन आहे गौरंग? आता आम्ही पळयले की काल तुवें सांगले की एनफोर्समेंट केले, खरी सुरुवात झाली असा, अँड ही इज बिंग अ पॉझिटिव्हली खरी वता. सो आज त्यांचे मुवमेंट किती असा, आज किती घडामोडी घडल्या? आज मुवमेंट म्हणल्यार आज काय ना. आज म्हाका दिसता ड्रायव्ह ती थंड झाली. सीओ बाकीच्या कामाक सीओचेर बाकीच्या कामाचो लोड असा. फॉर एक्झाम्पल सनसोडो जावं रिकवरी जावं, सो तागेली तागेली हातूंत भितर मिटींग चालू असतात. आतां हें बाकीचे स्टाफाचे आशिल्ले, मार्केट इन्स्पेक्टराचे आशिल्ले, ते करपाचे ड्रायव्ह एन्क्रोचमेंट ड्रायव्ह जी आसा ती कंटिन्यू करपाची मार्केट इन्स्पेक्टराचे आशिल्ले. सो ताणें आज तरी कांय आमकां म्हणजे कांय हें जाल्लें ना, तांगे मुवमेंट नाशिल्लो, थंड आशिल्लो. ओके ओके, येस गौरंग, थँक्यू फॉर द अपडेट. हे आशिल्लो गौरंग फ्रॉम मडगांव आनी मडगांवच्यो सगळ्यो अपडेट्स तुमच्या मेरेन पावयल्यो. आतां आमी पेडण्या या, प्रसादा कडेन या. पेडण्याच्या प्रसादाक पळोवया कितें अपडेट आहा. प्रसाद, आयचे कोविड सिच्युएशन कितें आहा पेडण्या मांद्रे वाठारांत? आयचे सर अपडेट म्हणले सर, आयज पेडण्यान टोटल 6 केसी मेळयला. तितूर कोरगाव 2, मोपा 1 आनी मांद्रेम 3. तशेंच सर शिवोलीम अपडेट, शिवोलीमचे पळयले जाल्यार अंजुना 6, काणकां 3, सडये 1, आसगाव 2, पर्रा 3, होशेली 1 आनी शिवोलीम 4. आयज जर पळोवंक गेल्यार सर आयज केसी चड मेळला शिवोलीम.
सो हेचेर खंय ना खंय तरी कमी हेचेर खंय ना खंय तरी एक्शन घेवन म्हणल्यार पोलिसांनी अशें दिसता की खंय ना खंय तरी केसी वाडत हा. सो हेचेर खंय ना खंय तरी कमी हे करूंक जाय अशें दिसता. ओके, पण लोकांनी आनी काय नसा अपडेट जतनाय लोकांनी घेवपाक जाय खंय ना खंय तरी केसीस तुमी म्हणले तशें लोकांनी खंय तरी जतनाय घेवन फाटी ना. आमी जेन्ना विषय काडिल्लो तेन्ना लोकांनी परत पोलिसांनी फायन मारपाक सुरवात केली आणि लोक परत उमात चालत भोवपाक लागले. ओके प्रसाद, थँक्स फॉर दॅट अपडेट. आता आम्ही बिचोली या, उदय परब आमच्या बरोबर कनेक्टेड हा बिचोलच्या. उदय, बिचोली किती परिस्थिती असा सध्या, कोविडचे सिच्युएशन किती आणि आज किती अपडेट आहे? संदीप, दिवचले असा एक विषय असा की दिवचले म्युनिसिपालिटीची कामं जी असा ती खूपशी पेंडिंग असा आणि म्युनिसिपालिटीचं कार्यकाळ हो सोपत आला. सो दिवचल म्युनिसिपालिटीचे नगराध्यक्ष आमचे सतीश गावकर हे आणि त्यांच्या वांगडी सत्ताधारी त्याचे जे काउन्सिलर असतात ते त्यांच्यानी सीएमकडे एक मिटिंग केली आणि त्या मिटिंगेन असं एक त्यांच्यानी सीएमकडे प्रस्ताव दौरला. प्रस्ताव इन द सेन्स एक अशी मागणी दौरली की त्यांना एक्सटेन्शन पिरियड दिवपाचं म्हणजे कार्यकाळ मातसो जो असा ती मुदत वाढ आणि दिवची जेणेकरून ते इनकम्प्लीट जी कामं असा ती पूर्ण करतले. कारण फाटले सात आठ महिने जे कोविड खातीर जे परिस्थिती कांयच म्हणजे कामां जे प्रोसेस इनकम्प्लीट उरला, डेव्हलपमेंट कसलेच जाऊ ना आणि ताका लागून ते खंय तरी कम्प्लीट जावचे हाका लागून त्यांच्यानी एक मागणे घातलेले सीएमकडे आणि सीएमान त्याच्यावर किती उत्तर दिले हे नक्की खबर ना. पण कसे असा हो जो कोविड ही परिस्थिती जी उद्भवली ती फक्त दिवचले तर संबंध गोयात त्याचा इफेक्ट झाला आणि जर आम्ही शक्यता नाकारू शकना की सीएम तसे एक्सटेन्शन दिवचे ना. कारण संबंध गोयात जर इफेक्ट झाला एक कायद्याची बाजू जर थोडी पळोवन किंवा टेक्निकल किंवा हे असा इश्यूज बी असा तर ते करून त्यांना हे वाढवून दिवं येतं. कारण याच्या पहिली असे सिच्युएशन येले इन 1995 जेव्हा प्रताप सिंग राणे सीएम असले त्यांना अशीच एक परिस्थिती उद्भवली. कारण कोविडची नाही पण किती एक्झॅक्टली रिझन खबर ना पण असं एक्सटेन्शन पिरियड त्यांना त्यांचं टेन्युअर असा तो वाढवून दिवचं असं म्हणून एक विषय झाला आणि त्यांना साधारण जुनान म्युनिसिपालिटीचं टेन्युअर काबार जातालो त्या वेळा. सो तो मागीर ऑक्टोबरान केलो म्हणजे असे सिच्युएशन येल्या कारण हे फावटी सुद्धा तसे जावपाची शक्यता आम्ही नाकारू शकना आणि ते जायत जाल्यार तसे सत्ताधारी जे कोण असा त्यांना बरे पडतले असे माझे मत असत. दुसरो इश्यू असा तो शेतकऱ्या संबंधी असा. शेतकरी जे मयेचे जे शेतकरी असा खास करून हळदणवाडी मये हंगासर एक मुळा खाजन म्हणून एक शेताचो एक हे असा भाग असा आणि त्या तेथून खूपशे लोक शेतकरी शेतकार शेतार वयता आणि गव्हर्नमेंटान म्हणजे आमचे शेतकी खात्यान थंय एक गोवा धन ह्या नावान एक बियाणे त्यांना दिले आणि ते बियाणे त्यांच्यानी रुजवून काढून आता बऱ्यापैकी त्यांचे शेत जाल्ले आणि आता कापपाच्या जे टायमार आता काल पळय पावस जो येयलो पळय तेथून ते सगळे शेत सामकी नासाडी झाली आणि आता अशी परिस्थिती झाली ते जर दोन चार दिसा भितर जर ते काढिना जाल्यार ते सगळ्या शेतकऱ्यांक भयंकर नुकसान जावपाची शक्यता असा आणि ताका लागून शेतकऱ्यांची थंय एक मागणी असा की किती तरी एक हार्वेस्टर म्हणून एक प्रोवाइड करचो आणि ते एक घालून दिवचो त्यांना जे करून ते थंयचे कटिंग बिगीन करून नुकसान जावपाची वास्त म्हाका खात्यान घालून कितल्या बेगीन दिवपाक जाय. दुसरे कोविडची स्थिती सांगता. कोविड हय दिवचल तालुक्यात परत कॉन्स्टिट्युएंट वाईज सांगता तुमका दिवचल कॉन्स्टिट्युएंट आज स केसीस मेळ मयेन स मेळ आणि साखळेन 12 केसीस मेळ टोटल बिचोले 89 केसीस झाले एक्टिव केसीस मयेन 83 असा आणि 66 टोटल असा आयच्या दिसा टोटल केसीस आज
आमच्या दिवसान आणि टोटल ऍक्टिव्ह केसीस आहात 228. पण आकडो सच्च्या भाषेने जसं तसं त्याच्यापेक्षा आकडो येस, पण डिफरन्स असा म्हणजे कोविडचे केसीसान सुद्धा पळत जाल्यार आकडो तसं वयर सकल जायत असा बिचोली भागान सुद्धा. आणि दुसरे तुम्ही सांगले तसे म्युनिसिपालिटी इलेक्शन, बरोबर. हा म्युनिसिपालिटी इलेक्शन ह्यो ह्यो मुद्दा ऑल ओव्हर गोयचोच असा की पुढे किती जातले आणि कसे म्युनिसिपालिटी फंक्शन जातले अजून मेरेन लोकांक खबर ना. येस उदय, थँक्यू थँक्यू फॉर द अपडेट आणि हे अपडेट दिल्या खातीर. हे आसले उदय परब बिचोलच्यान आमच्या बरोबर आणि बिचोली आणि वाठारान बिचोली साखळे वाठारान ज्यो घडामोडी घडल्या त्याच्या बद्दल अपडेट तुमच्या मेरेन पावली. आता आम्ही म्हापशा या रेणुका असा आमच्या बरोबर कनेक्टेड. रेणुका, म्हापशाची किती परिस्थिती असा, म्हापशा सिच्युएशन कशी असा? तारीवर जे तारीवर तारीवर आता पळयताले पोल्युटेड झाला सर, त्याच्या खातीर गणेश विसर्जनाचा प्रॉब्लेम झाला फाटल्या दिसांनी. तो प्रॉब्लेम जाऊन जायना फुडल्या फावटी म्हणून सुधीर कांदोळकरान आयज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली. जे वॉटर पाईपलाईन आहात जाय थ्रू फाटल्या दिसांनी प्रोजेक्ट अप्रूव्ड झालो, सिवेज ट्रीटमेंट प्लांट ऑलमोस्ट जाल्लो असा, ते आता तो बेगीतल्या बेगीन गव्हर्नमेंटान कम्प्लीट करचे. जसे की म्हापशाचे सिवरेज आहा ते तो सिवरेज आहा तेजेर मातशे कंट्रोल येतलो म्हणून. तार रिव्हराचो इशू त्याने सांगले सुधीर कांदोळकरा बद्दल. कुचली इलिगल हाऊसीस एनसीपी संजय बर्डेन इशू काढलेलो तो, कुचली इलिगल हाऊसीसचे वोट मागपाक तुम्ही वता त्यांना हाऊसीस इलिगल म्हणिना आणि आता त्याका इलिगल म्हणता. दॅट इज वॉट सेकंड थिंग वॉट ही सेड. अँड थर्ड वॉज कोविड अपडेट जस्ट नाव वॉट शी हॅज गिवन टू यू. हे आशिल्ल्या म्हापशेच्यान रेणुका आयज अपडेट दिली ती. आता आम्ही पणजे या पहिली अलिशा कडे, पणजेचे सिच्युएशन पळोवया, पणजे आयचे केसीस पळोवया कोविडच्यो किती असा त्यो आणि बाकीच्यो घडामोडी ज्यो घडल्यात त्यो. येस अलिशा, वॉट आर द थिंग्स पणजे आयज किती घडामोडी घडल्या? Yeah, so to begin with, first of all, Supreme Court today extended the time limit to transport extracted iron ore in Goa till January 31st, 2021, which is a very good news for the mining lease holders. Earlier, they had urged to the Apex Court in August 2020 to extend the time limit due to the COVID pandemic. This decision has been welcomed by the Chief Minister, Dr. Pramod Sawant. He says that extending transportation of iron ore will definitely help in restarting of economic activities in the mining belt. Also, today what has happened is that CM Dr. Pramod Sawant met the NGO Goitza Ecot over coal and double tracking issue, and he has said that he has heard them all and their grievances and said that they will meet again once again with and provide proper suggestions and ideas and come to a solution on that. With regard to if I may give you an update on the weather perspective, today light to moderate spell of rain is expected in many places. So short intense spells are likely at isolated spatial places accompanied with thunderstorm and cyclones. Back to you. Thank you for the Ponja update, Ashley, Alisha ji. Let me talk to Amit. Amit, till we get Rupesh back, we'll come to you. Amit, Sangyar kire status asa, Sangyar ani Kankon situation COVID ache kire asa, please go ahead. संदीप, काणकोणचे रिकॉर्ड आयज 4 ऍक्टिव्ह केसी मेळ्या. म्युनिसिपालिटी एरिया 1 आसा, श्रीस्थल 1, आगोंदा 2. ऍक्टिव्ह केसीस अजून पर्यंत काणकोणाक 166 आसा, तितू 60 डेड आणि रिकवर झाल्या 400, टोटल 573. हो काणकोणचो विषय झालो कोविडाची बाबत. सांग्यार आयज ज्यो केसीस आपल्याला 2 म्युनिसिपालिटी एरियात आसा, ऍक्टिव्ह अजून पर्यंत 46 आसा, 6 डेड आसा. सो हो झालो कोविडाची बाबतीत काणकोणान सांग्याची घडामोडी. आता जेव्हा आम्ही नेत्रावळी वायल्ड लायफ सेंच्युरीक आयज जी एफ आर सीची जी केसी आसा, खंय तरी अजय गावडे डेप्युटी कलेक्टराचे ऑफिस नेत्रावळी जे गव्हर्नमेंट हायस्कूल आसा ह्याचे प्रिमायसिसाक चालू आसा. आयज डेट आसली पूण टोटल ज्यो 450 लोकांची केसी ह्या ज्या वायल्ड लायफान लोक रावता, 1999 जेन्ना इम्प्लिमेंट जाली ही एरिया वायल्ड लायफ, ज्या एरियेक लोक वेल्ल्या साजिणी तुडा अशे लोक रावता फॅमिली, 450 केसी आयज जेन्ना समोर आयल्यो डेप्युटी. आयज हियरिंग्स आसा ती खंय तरी मुखार गेल्या 27 तारखेर. लोकांनी टायम मागलो की जो दुसरी डेट आसली नेत्रावळी गव्हर्नमेंट हायस्कूल जेन्ना डेप्युटी कलेक्टराचे ऑफिस जाला, 99 जेन्ना वायल्ड लायफ डिक्लेअर जाले, सेक्शन 18, सेक्शन 19, सेक्शन 20, सेक्शन 29 अंडर ज्या ह्या वाठारांत जे लोक रावता त्यांची एरिया म्हणल्यार खंय तरी वायल्ड लायफ सोडून तेजी स्वताची मालकीची जमीन
ये म्हणटा क्लेम करता अशी टायमार जे फॉरेस्ट रेंजर जे आसा तेणी क्लेम घातली की खंय तरी वायल्ड लायफ एरिया हे कवर करून आसा अशी टायमार लोकांचे डॉक्युमेंट आनी एफ आर ओ अशी म्हणून डेप्युटी कलेक्टरा समोर ज्यो केसी आयज येवपाच्यो आसल्यो खंय तरी नेक्स्ट डेट जाल्यार 27 तारीख. सो हो जालो वायल्ड लायफाचो मुद्दो. आनी एक मुद्दो लोकांनी रेज केल्ला तेज्या वायल्ड लायफ एरियेक जे पालक आसा ऑनलायन शिक्षण चलता खंय तरी आयज पालक समोर आयले आनी म्हणपाक लागले की वायल्ड लायफ एरियेक जेन्ना सिटीनी खंय तरी जिवाणी जेन्ना सरप बाकीचे मोठी मोठी जेन्ना जिवाणी धरता म्हणल्यार खंय तरी स्नेक्स धरता आनी अशी टायमार वायल्ड लायफ एरिया हाडून सोडटा आनी अशी टायमार जी भुरगीं आमची रानां वचून जी स्टडी करता खंय तरी गव्हर्मेंटान टिचर्सांक सांगून खंय तरी ह्या भुरग्यांचेर एक टिचरीन सांगले जाल्यार भुरगीं आयकतली पेरंट्सान सांगले जाल्यार भुरगीं आयकना म्हणल्यार खंय तरी जे स्टुडंट्सांचे पेरंट्स आसा अशी टायमार मुखार आयले की खंय तरी वायल्ड लायफ डेंजर आसा भुरग्यां खातीर हो एक मुद्दो रेज केला पालकांनी. आता आनी एक विषय घेवन आयला सांगे वाठाराक मानगाळ हो एक गांव आसा पयली केप्या तालुक्याक येतालो आतां सांग्याक पडटा वटीन तितले सांगे कॉन्स्टिट्युएंसीक जो एमएलए रावता तेंका पडटा पूण खंय तरी ह्या लोकांचे हाल संदीप अशी जाल्या केरोसीन हाडपाक हांगा साकून आमोल्या म्हणटा गांवां वचपाक जाय सादारण 35 किलोमिटर वचपाक यो वच 70 किलोमिटर एक केरोसीन हाडपाचे केरोसीन गव्हर्मेंट दिता तेजे नंतर रेशन कार्ड हाडपाक कावरी पिल्ला पंचायतीक सुलकणा म्हणटा गांवां वचपाक अप डावन कमीत कमी 40 किलोमिटर आनी जेन्ना पंचायत म्हणली जाल्यार कावरे हांगा पिल्ला ही पंचायतीक वचपाक सादारण 25 किलोमिटर अशी टायमार एक गांव आनी सगळी सुख सुविधा ज्यो मेळपाक जाय इवन रेशन कार्ड इवन केरोसीन पंचायतीचे कितें मॅटर आसा जाल्यार कावरे पिल्ला समज कलेक्टर ऑफीस जाल्यार केप्यां वचपाचें आनी अशी टायमार ह्या लोकांक येवपाक वचपाक येरादारी ना बस एकूच वता ती म्हणल्यार कोवीड सिट्युएशन बंद अशी टायमार लोकांनी उलो मारला की खंय तरी आमकां हे सगळी ज्यो केरोसीन जावं रेशन कार्ड बाकीची कलेक्टर म्हणा बाकीची पंचायतीची मॅटर म्हणा खंय तरी एक जी लागी जी एरिया आसा ही नेत्रावळी एरियेक साकून एकदम एक 7-8 किलोमिटराचेर हो गांव बसलेला पूण अशे टायमार 60-60 किलोमिटर केरोसिनां वचप पंचायत कलेक्टरां समज 60-120 किलोमिटर हे ट्रॅव्हलिंग समज हे एकल्याक करपाक पडटा जाल्यार खंय तरी ह्या लोकांनी म्हणलेलें आसा की आमचे खातीर गव्हर्मेंटान जो आमी आवाज उठयला खंय तरी आमचे नियरबाय कितें मेळटा म्हणल्यार जे एरियेक आमकां घालपाक मेळटा थंय गव्हर्मेंटान आमकां घालचें कित्याक जेन्युइन इश्यू आसा संदीप जाणटी लोक आसा गांव एक दोंगराळ भागांक बसलेलो आसा सांग्यार साकून संदीप आयची बद्दल इतलेंच आसा पावस जोरान पडटा आनी दुसरो मॅटर म्हणल्यार रस्ते हांगा गेल्ले आसा खंय तरी गव्हर्मेंटान आमकां काली सांगलें खंय तरी पावसकरान जो आमकां नेबरींग स्टेटीचो एक आमदार आसा गव्हर्मेंटाक मिनिस्टर आसा खंय तरी सांग्याक पळोवपाची गरज आसा. येस अमित थँक्यू फॉर द अपडेट. हे सांगे वाठारांत आमी खूप पळयता की पयस 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 पयसल्या लोकांक सोयी सुविधा मात्यो सगळ्यो सारक्यो ना जशें तुवें सांगले केरोसीन म्हण किंवा रेशन कार्ड हाडपाक म्हण इतले पयस येवपाक जाय जाल्यार तेंचो आख्खो दिसूच गेलो एक केरोसीन हाडपाक सुद्दां जर ते येवंक जाय जाल्यार एन्टायर डे दे आर वेस्टींग फॉर द वन स्मॉल थींग. हांगा आमकां जंय हाती कडेन खुबश्यो गजाली मेळटा सिटीनी पूण थंय सुद्दां सुविधा करपाक दिवपाक जाय थंयच्या लोकल एमएलए म्हाका दिसता लक्ष घालून ह्यो सगळ्यो सुविधा दिवपाची गरज आसा. आतां आमी परत रुपेशा कडेन या. आय होप हीज नेटवर्क इज स्टेबल नाव वी कॅन कनेक्ट टू हीम बॅक. रुपेश म्हाका दिसता आयकपाक येता आतां नेटवर्क स्टेबल आसतले प्लीज प्लीज गो अहेड. ओके संदीप मेन मुद्दो हांव शॉर्ट सांगता एक म्हणजे काल आमी तवडकरांची एनकाउंटर केल्ले आनी तेन्ना ट्रायबल्स विशयाविशी आमी काडिल्ले म्हणजे जे ट्रायबल रायट्स आसा पळय जांकां अजून म्हणसर जमनीचे रायट्स मेळूना तांचे विशयी विशय काडिल्लो आमी उलयले बी. आज बाबू कवडेकर गोविंद गावडे दीपक पावसकर इजिदर फर्नांडीस आणि प्रसाद गावकरांची मिटींग झाली आणि त्यांनी डिसाईड केले असा की दर महिन्याक अशा 300 केसीस डिस्पोज ऑफ करप आणि फुडल्या 6 महिन्या भीतर ह्यो ज्यो केसीस पेंडींग असा वर्षान वर्ष जी फॉरेस्ट रायट्स कमिटी केल्ल्यो आणि त्यांच्या मुखार ज्यो केसीस पेंडींग असा त्यो डिस्पोज ऑफ करप वेगवेगळ्या जाग्यार वचप. दुसरे असा की ते म्हणतात की फॉरेस्टचे जे उच्च अधिकारी आसा ते बरे कॉपरेट करता म्हटल्यार जे सकयल्ले लेवल ऑफ अधिकारी आसा सकयल्ले सामके सकयल्ले न्ही रेंज फॉरेस्ट ऑफिसर सारखे आसा पळय ते थंय वचून प्रॉब्लेम करपाक सुरू करता हातून ग्रामसभेन तोय विशय जाल्लो आसा. एक म्हत्व म्हाका दिसता की भाजपा फुडल्या इलेक्शना पयलीं हो विशय सोपोवपाचे तयारीन आसा जाका लागून ज्या ज्या लोकांचे इतलेशे वर्सांचे जे कायदे नक्के मेळपाचे आशिल्ले ते मेळटले. दुसरे गजाल हांव इतर सांगतालो जेन्ना इंटरनेट गेल्ले तेन्ना कोविडाचे राजकारण सुरू आसा सध्या जे दिनदयाळ स्वास्थ सेवा योजना अंडर जी कवरेज केली मागीर फाटल्यान दवरली ताजेरसून प्रत्येक जाणांन स्टेटमेंट केल्ले आसा की प्रायव्हेट हॉस्पिटलांत कित्याक ट्रिटमेंट
घेऊपाक मेळना म्हणून आम्ही उलयले तातून सुद्धा कळले की हे नोटिफिकेशन सुद्धा काढिले ते काय फायद्याचे नाशिल्ले ते नोटिफिकेशन एक क्लॉज आशिल्लो की ज्या लोकांक सरकार रिकमेंड करता प्रायव्हेट हॉस्पिटलांत वचपाचे त्याच लोकांक अलाउड आशिल्ले लोकांक अशें कितें दिसतालें की म्हाजे कडेन कार्ड आसा म्हाका कोवीड जालें हांव आतां हेल्थवेन वतलो मणिपालान वतलो अपोलोन वतलो आनी म्हाका फ्रीली जातलें म्हणून तशें ना तें इट हॅज टू बी रिकमेंडेड बाय गव्हर्नमेंट इट इज नॉट लायक यू कॅन वॉक इन विथ द कार्ड संदीप ओके क्लॉज आशिल्लो सो इट वॉज अगेन वी आर डिपेंडंट ऑन द गव्हर्नमेंट तुका जाय तशें वचपाक मेळपानाशिल्लें ना आपल्याक जाय तसलें वचपाक मेळपाना सरकारा कडल्यान एक सायन घेवची पडटली आनी ते तो म्हणजे मनशाक आनी फुडें पावतलो तो जी एम सीनच बरें म्हणटलो येस येस रुपेश थँक्यू फॉर द अपडेट हे आशिल्ले रुपेश आमच्या बरोबर जशें ताणें सांगले डीडीएसएसवाय आमी सदांच म्हणटाले की वाय डीडीएसएसवाय इज नॉट इन टू दॅट आनी तेजी फेसिलिटीज आमी कित्याक घेवची न्हू येस हे आशिल्ले रुपेश आमी परत पणजे या कोविडाची अपडेट आमची उरली पणजेच्यान अलिशा आशिल्ल्या वांगडा अलिशा वॉट इज अ कोविड अपडेट टुडे Yeah, very quickly, I'll give you a COVID update that today there are altogether 18 positive cases that have been reported, out of which 3 are symptomatic and 15 are asymptomatic. One is admitted in COVID care center, while 14 have opted for home isolation. Additionally, today there are 3 COVID deaths which have been reported, out of which 2 deaths are at GMC and 1 death at ESI hospital. Back to you. येस अलिशा हे कोविड अपडेट पणजेच्यान उरिल्ली ती अलिशान आतां अपडेट केल्ली आसा आनी सगळ्यांनी काळजी घेवपाकूच जाय कोविडाचे सिच्युएशन पळयत जाल्यार अजून तितलो केसीस अजून देवंक ना ऑल ओवर गोवा सिच्युएशन पळयत जाल्यार टू एड टू दीस आयज गोंयचो एकवट ते येयल्ले चीफ मिनिस्टराक मेळपाक बाबू कोळेकाराक पयलीं ते मेळ्ळे आनी ताज्या नंतर चीफ मिनिस्टराक ते मेळ्ळे तेंचे थंय डिस्कशन जालें लॉट ऑफ थिंग्स ते म्हणटा की मेगा प्रोजेक्ट जो आसा कोल आनी अदर तीन मेगा प्रोजेक्ट घेवपाचे आसा स्पेशली रेल्वे ट्रॅकिंग सो तेजे मेन मुद्दो आशिल्लो आनी तेजेर ते डिस्कशन जालें आनी खुबश्यो गजाली तेंच्यांनी सीएमाक सांगला तेजेर डिस्कशन जातले दे हॅव सेड 14 नोव्हेंबर टू डिसायड ऑन ऑल द इश्यूज 14 नोव्हेंबर मेरेन तेंच्यांनी टायम दिल्लो आसा वी डोंट नो फुडें दे मे डू प्रोटेस्ट ऑर वॉटएवर पूण सद्या तरी तेंच्यांनी प्रमोद सावंत हांकां म्हटलें की 14 नोव्हेंबर टू डिसायड ऑन द इश्यूज रेज बिफोर हीम सो लेट अस सी वॉट इफेक्ट इट कम्स आनी दुसरें इजुदारानूय रिप्लाय केलो प्रायम एनकावंटरान जशें आमकां रमेश तवडकरान म्हणिल्लें की फुडलें इलेक्शन ही इज कॉन्फिडंट दॅट ही वील गॅट द तिकेट एन रायट नाव द एमएलए इज इजुदार फर्नांडीस तेन्ना तेंकां आमी विचारले तेन्ना ते म्हणटा की सगळ्यांकूच चीफ मिनिस्टर जावपाचें आसा सगळ्यांकूच बीजेपीन वॉन्ट्स ऑल पीपल इन बीजेपी वॉन्ट्स दे वॉन्ट टू बी अ चीफ मिनिस्टर सो ती एक रनिंग रेस आसा दॅट इज वॉट द रिप्लाय ही हॅज गिवन एन्ड अनदर थिंग वीच इज अगेन डेप्युटी कलेक्टर वास्को एरियान डेप्युटी कलेक्टर जे आसा वास्को एरियाचे ही हॅज डायरेक्टेड पोलीस नॉट टू अलाव सेलिंग ऑफ फीश बाय रोड सायड जे नुस्तें विकता थंय ऑर एट खारीवाडा जेटीरूय अलावड ना आनी रोड सायड नुस्तें विकता थंय अलावड ना सो डेप्युटी कलेक्टरान ऑलरेडी नोटीस अशी काडलेली आसा की थंय कोणेच नुस्तें विकचें न्हू हेज्या पयलीं एमएमसीनूय म्हणिल्लें की नुस्तें थंय विकचें न्हू म्हणून आनी दुसरी एक गजाल म्हणजे आयज डेप्युटी चेअरपर्सन जी आशिल्ली फोंडा म्युनिसिपालिटी सो थंय नो कॉन्फिडन्स एन मोशन हे मूव केल्ले आसा तेंचो सपोर्टूय गेल्लो आसा कित्याक थंय आतां ऑलरेडी आमी पळयले कितलेशे लोक बीजेपीन गेले कितलेशे कावन्सिलर चेंज ओवर जाले आनी बीजेपीन गेले सो सद्या आयज सकाळचे घडामोडी घडल्यो त्या प्रमाणे नो कॉन्फिडन्स एन मोशन अगेन्स्ट फोंडा म्युनिसिपल कावन्सील डेप्युटी चेअरपर्सन अमिना नायक जी आसा तेंच्या अगेन्स्ट घेतले तितून बीजेपी बॅक्ड 8 कावन्सिलर्स आशिल्ले आयज आनी द मोशन वॉज पास्ड बाय 8-4 सो 8-4 जाल्या कारणान बाय शो 3 कावन्सिलर्स वेर एबसेंट सो एमजीपी लॉस्ट सो एमजीपीची ती डेप्युटी आशिल्ली सो तिच्या अगेन्स्ट कॉन्फिडन्शियल मोशन मूव केले 4 जाण कावन्सिलर नाशिल्ले जेणे करून तेंचो सपोर्टूय मेळूंक ना किंवा तेंचे वोट्सूय काउंट जावंक ना त्या खातीर शी लॉस्ट सो आतां सद्या ती अमिना नायक डेप्युटी इन चेअरपर्सनूय ना दीस वॉज अ मेजर मुवमेंट आनी सुदीन ढवळीकरानूय प्रेस कॉन्फरन्स घेतली आयज आनी सगळे विशयाचेर म्हणजे डीडीएसएसवायचो मुद्दो धरा तुमी किंवा सगळे ऑल द इश्यूज ही हॅज स्पोक डीडीएसएसवायचेर आनी बाकीच्यो गजालींचेरूय तेंच्यांनी केले हे सगळे डिटेलान जे न्यूज आसा ती डिटेलान न्यूज तुमच्या मेरेन पावयतली आमी आजच्या इवनिंग अपडेटान खुबश्यो गजाली घडल्यो इवन वास्को एमएलए कार्लोस आल्मेदा तेंच्या टेन्युअरा बद्दल तेंच्या म्युनिसिपालिटी बद्दल खुबश्यो गजाली तेंच्यांनी सांगला बिकॉज वन एक मेजर मुद्दो आहा की 4 नोव्हेंबर मेरेन आयज म्युनिसिपालिटीचो टेन्युअर सोंपता 4 नोव्हेंबर मेरेन आनी चेअरपर्सन
आणि जे बाकीचे सगळे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहात त्यांच्या पुढे कसे ॲडमिनिस्ट्रेटर टेक ओव्हर करतले जाल्यार कसे चलतले आणि लोकांनी लोकांची कामं कशी कंटिन्यू जातली हेजेर सरकारान म्हाका दिसता क्लिअरली येऊक जाय की वॉट नेक्स्ट. सो वी होप दॅट कमिंग डेज इट वील बी व्हेरी मच क्लिअर फॉर द पीपल. ओके दीस वॉज टुडे. आयच्या खातीर हांगा थांबता. आयज आणि घडामोडी ज्यो किती असा ह्याच्या उपरांचे सुद्धा आमच्या सोशल मिडियाच्या माध्यमातल्यान आम्ही तुमच्या मेरेन पावयतले आणि इवनिंग बुलेटिनान कोकणी जाऊ इंग्लिश जाऊ ह्या दोन्ही बुलेटिनान तुमकां या डिटेलान बातम्यो सगळ्यो तुमच्या मेरेन पावपाचे काम आम्ही डेफिनेटली करतले. फाल्यां ह्या टायमार परत तुमच्या फुड्यान येतले. पळयत रावात तुमचो आवडतो चॅनल प्राईम टीव्ही.